नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं वायजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे बोडॅमस, म्हणजेच कंचे भागुपेव। आणि हा संपूर्ण चॅप्टर आपण एकही सूत्र न वापरता शिकणार आहोत, फक्त आणि फक्त ट्रिकनुसार। ठीक आहे, चला आपण सेशन सुरू करूया। आपल्या सेशनमधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, सोळा गुणिले सहा आणि सहा मायनस दोनच्या डोक्यावर बार। सोळा गुणिले सहा मायनस दोन या दोघांच्या डोक्यावरती एक आडवी रेषा आहे, काय येईल या प्रश्नाचं उत्तर? सगळ्यांनी सांगायचंय उत्तर काय येईल, व्हेरी गुड। बघा कसं उत्तर काढायचं, पहा सगळ्यात अगोदर ज्यांच्या डोक्यावरती आडवी रेषा आहे ते अगोदर सोडवायचं। हे सोळाला सोळा जशाला तसं, गुणाकाराचं चिन्ह ऍज इट इज द्या। सहा मायनस दोन म्हणजे उत्तर किती, चार। आता या दोघांचा गुणाकार करा, सोळ चौक चौसष्ट हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे। समजलं प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते, व्हेरी गुड। ज्या संख्येच्या डोक्यावरती आडवी रेष असेल तर त्या संख्यांचा जी काही क्रिया आहे ती अगोदर सोडवायची असते। चला नेक्स्ट समोरचा प्रश्न, आठ गुणुले आठ आणि आठ मायनस चारच्या डोक्यावरती बार बरोबर किती, बेस्ट आहे क्वेश्चन, काय येईल उत्तर? व्हेरी गुड। कसं करायचं, अगोदर हे आठ गुणुले जशाला तसं लिहायचं, आठ गुणुले आठ मधून चार मायनस केले उरले चार। आता या दोघांचा गुणाकार, आठ चौक बत्तीस, उत्तर किती आहे, बत्तीस। जमलं, व्हेरी गुड। कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला वगैरे यूज करायची आवश्यकता नाही आहे। नेक्स्ट तिसरा प्रश्न, दहा गुणुले सात मायनस दोन या दोघांच्या डोक्यावरती एक आडवी रेष, काय येईल उत्तर? व्हेरी गुड, उत्तर काय येणार? हा खूप छान, सगळेजण अगदी बरोबर उत्तर देत आहेत। पहा काय करायचं, ज्यांच्या डोक्यावरती आडवी रेषा आहे ती प्रोसेस अगोदर करायची। अगोदर दहा गुणुले जशाला तसं लिहा, दहा गुणुले सात मधून दोन मायनस केले उत्तर पाच। आता दहा गुणुले पाच करायचंय, दाहीन पाचा पन्नास, आपल्या प्रश्नाचं उत्तर। समजलं, व्हेरी गुड। चला हरकत नाही, समोरच्या प्रश्नाकडे जायचंय। ठीक आहे, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया। चला समोरचा प्रश्न बघा, थोडासा मी वेगळा दिलाय, आता ब्रॅकेटचा दिलाय। आठ ब्रॅकेट मध्ये चार मायनस दोन आणि ब्रॅकेट बंद बरोबर काय? हा व्हेरी गुड, काय येईल उत्तर? व्हेरी गुड। बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला मला सांगायचंय, जर एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला ब्रॅकेट दिला असेल ना तर अगोदर तो ब्रॅकेट सोडवा। ठीक आहे, आता हे आठ जशाला तसे, ब्रॅकेटला ब्रॅकेट करा, आठ मायनस दो सॉरी चार मायनस दोन म्हणजे उत्तर किती, दोन, ब्रॅकेट बंद। आता समोर काय करायचं माहिती आहे, हा आठला आठ या ब्रॅकेटसाठी गुणाकाराचं चिन्ह वापरायचं, ब्रॅकेटसाठी गुणाकाराचं चिन्ह आणि हे दोन, आठ दोने सोळा, उत्तर किती आहे, सोळा। समजलं का कसं आलं उत्तर, व्हेरी गुड। चला समोरच्या प्रश्नाकडे मी वळतोय। नेक्स्ट, नऊ ब्रॅकेटमध्ये चार मायनस तीन ब्रॅकेट बंद बरोबर किती, काय येईल उत्तर, उत्तर काय येणार? व्हेरी गुड, सर्वजण करेक्ट उत्तर देत आहेत। पहा जर ब्रॅकेट दिला असेल तर अगोदर ब्रॅकेट सोडवायचा, बाकीच्या क्रिया नंतर करायच्या। इथं नऊ आहे, नऊला नऊ लिहा, हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेट करा, चार मायनस तीन बरोबर एक ब्रॅकेट बंद। समोर काय करायचं, नऊला नऊ, हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेट म्हणजेच गुणाकार, गुणाकाराची प्रोसेस,
आणि हा एक, 9 गुणिले 1 म्हणजे उत्तर 9। जमलं मित्र हो? या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा, लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे तुम्ही त्याला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल। चला समोर घेतोय मी, हा समोरचा प्रश्न। 7 8 5 ब्रॅकेट बंद बरोबर किती, सांगा काय येईल उत्तर, काय येईल उत्तर? व्हेरी गुड, राईट, सगळेजण अगदी बरोबर उत्तर देत आहेत, खूपच छान। पहा सगळ्यात अगोदर काय करायचं, तुम्हाला जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट सोडवायचा, हे 7 ला 7 ऍज इट इज, ब्रॅकेट 8 - 5 = 3 ब्रॅकेट बंद बरोबर 7 ला 7 हा जो कंस आहे, तर या कंसासाठी तुम्हाला करायचं आहे गुणाकाराचं चिन्ह, आणि 3 म्हणजे 7 त्रिक 21, या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 21। जमलं? व्हेरी गुड, खूप छान। चला समोरचा प्रश्न मी देतोय, थोडासा मी प्रश्न बदलला, ठीक आहे, थोडासा मी प्रश्न चेंज केला। 7 अधिक 5 डोक्यावरती आडवी रेष भागिले 2 बरोबर किती, किती येईल उत्तर? हा उत्तर काय येणार, 7 अधिक 5 / 2 उत्तर काय येईल, काय येणार उत्तर? उत्तर काय, व्हेरी गुड। बघा सगळ्यात अगोदर काय करायचं माहितीये का, ज्यांच्या डोक्यावरती 12 आहे, आडवी रेष आहे, ते अगोदर सोडवायचं। 7 अधिक 5 = 12 आणि / 2 ला / 2, ठीक आहे। बघा आता 2 ने भागायचं 12 ला, 2 1 2 2 सख 12 म्हणजे उत्तर 6। जमलं? उत्तर 6, व्हेरी गुड, खूप छान खूप छान, खूप चांगल्या प्रकारे आन्सर्स देत आहेत सर्वजण, व्हेरी गुड। चला समोरच्या प्रश्नाकडे मी वळतोय, 9 अधिक 7 / 3 बरोबर किती, आणि इथे मी थोडस तुम्हाला 12 करून देतो, आडवी रेष टाकून देतो ह्यांच्या डोक्यावरती, आणि इथं थोडस करेक्शन आहे, थांबा इथं थोडस करेक्शन आहे, थोडस मी करेक्शन करून घेतो। इथं 4 घ्या, आता उत्तर बरोबर येणार तुमचं, आणि इथं आडवी रेष, व्हेरी गुड, काय येणार? सगळेजण अगदी बरोबर उत्तर देत आहेत, खूप छान। बघा कसं सोडवणार, ज्यांच्या डोक्यावरती आडवी रेष आहे त्यांची बेरीज अगोदर 9 आणि 7 = 16 / 4, ठीक आहे। आता भागाकाराची प्रोसेस करायची, पहा कशी करणार, पहा 4 ने 16 ला भाग जातो, 4 1 4 4 4 16 उत्तर 4। जमलं? कसाला उत्तर ते, व्हेरी गुड। चला समोरच्या प्रश्नाकडे मी वळतोय, चला समोरचा प्रश्न बघा मित्र हो, काय दिलाय, 14 अधिक 16 / 6 बरोबर किती, बरोबर किती, सांगा सगळ्यांनी सांगा काय येणार उत्तर, प्रश्नाचा आन्सर काय येणार, व्हेरी गुड, सगळेजण एकदम करेक्ट उत्तर देत आहेत, खूप छान। पहा काय करायचं सगळ्यात अगोदर, या दोघांची बेरीज 14 आणि 16 ची बेरीज किती येते, 30 30 ला 30 / 6, ठीक आहे। आता 6 ने 30 ला भागायचं आहे, 6 1 6 6 5 30 म्हणजे उत्तर 5,
फक्त आणि फक्त उत्तर पाच. व्हेरी गुड. हां व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला समोरच्या प्रश्नाकडे जातोय मी आता. पहा समोरचा प्रश्न आहे 18 - 18 / 9 = किती. काय येईल उत्तर? व्हेरी गुड. बार वगैरे काही नाही, अगोदर असं सोडवा. हा व्हेरी गुड. अशा ठिकाणी काय करायचं माहिती आहे का? अशा ठिकाणी काय करायचं, जर भागाकाराची क्रिया अगोदर असेल तर भागाकाराची क्रिया अगोदर करा. कंचे भागोपेनुसार हे 18 - 18 दशाला तसं, या 9 ने 18 भागा. 9 × 9 = 9, 9 × 2 = 18. संपूर्ण क्रियेचं उत्तर आलं 2. 18 × 2 गेले, उरले 16. करेक्ट उत्तर. व्हेरी गुड. हा ठीक आहे, समोर देतो मी प्रश्न आता. समोरचा पहा, 16 - 16 / 8 = किती. काय येणार उत्तर? व्हेरी गुड. हा देऊ मग बोल. व्हेरी गुड. बघा कसं करायचं, सगळ्यात अगोदर भागाकाराची क्रिया आहे, भागाकाराची क्रिया करायची. हे 16 - 16 8 ने 16 भागायचं. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. या क्रियेचं उत्तर आलं 2 × 2. ठीक आहे, 2 मधून 16 गेले, उरले 14. आपल्या प्रश्नाचं उत्तर समजलं? व्हेरी गुड. हा चला समोरचा प्रश्न. पण मित्रांनो, या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा, लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करत जा, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लास नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळत जाईल. नेक्स्ट, 14 - 14 / 7 = किती. किती येईल उत्तर? व्हेरी गुड. सगळेजण अगदी बरोबर उत्तर देत आहेत. चला सगळ्यात अगोदर काय करायचं राहतं, ह्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे, अगोदर भागाकाराची क्रिया करायची. हे 14 - 14 = 7 ने 14 भागा. 7 × 7 = 14. उत्तर 2. 14 × 2 गेले, उरले 12. उत्तर 12. ठीक आहे समोर. चला थोडासा मी वेगळा प्रश्न घेतलाय, कारण स्टेप बाय स्टेप आपण गणिताची पातळी वाढवतो, एकदाच नाही वाढवत. स्टेप बाय स्टेप आपण वाढवतो, एकदाच कधी कोणती पातळी वाढत नसते. ठीक आहे, आता थोडीशी मी अवघड गणित घेतलेली आहेत, अवघड गणिताला मी आता सुरुवात केलेली आहे. चला काय येईल उत्तर या प्रश्नाचं सांगा. या प्रश्नाचा आन्सर काय येणार, कोण सांगेल मला? सोडवा पटपट, बघूया किती विद्यार्थी उत्तर देऊ शकतात. ओके बघा काय करायचं, सगळ्यात अगोदर करायची भागाकाराची प्रोसेस, त्यानंतर गुणाकार. सगळ्यात अगोदर ही प्रोसेस करायची भागाकाराची, बाकी सगळं जसाला तसं. हे 12 ला 12, -ला -, 6 ने 12 ला भागा. 6 × 6 = 12. उत्तर 2 आलं. आता गुणले 2 ला गुणले 2. ठीक आहे, आता बघा आता गुणाकाराची प्रोसेस ही वाली. ओके, हे 12 - 12 - 2 × 2 = 4. 12 × 4 गेले, उरले 8. प्रश्नाचं उत्तर 8. जमलं का? व्हेरी गुड. हा चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया.
दहा मायनस दहा भागिले पांच गुणिले तीन बरोबर किती काय येणार आहे उत्तर सांगा पटपट काय येईल त्यानंतर मी स्पष्टीकरण देतो झालं का व्हेरी गुड पहा सगळ्यात अगोदर काय करायचं सगळ्यात अगोदर करायची भागाकाराची प्रोसेस म्हणजे ही वाली प्रोसेस अगोदर भागाकार बाकी सगळं विचारला तसं दहा मायनसला दहा मायनस पाचने दहाला भागा पाच एक पाच पाच दोन दहा दोन उरले आणि गुणुले तीन गुणुले तीनला गुणुले तीन ठीक आहे आता गुणाकाराची प्रोसेस करायची आपल्याला कोणती प्रोसेस करायची आहे गुणाकाराची म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा दहा मायनसला दहा मायनस जसाला तसं आणि बेत्रिक सहा दहा मधून सहा जर गेले उत्तर चार आलं होतं का सगळ्यांचं उत्तर चार व्हेरी गुड हा चल समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न काय म्हणतोय बघा वीस मायनस वीस भागिले चार गुणुले सात बरोबर किती काय येईल उत्तर उत्तर काय येणार हा बघा सगळ्यात अगोदर करायची भागाकाराची प्रोसेस बाकी सगळं नंतर ह्या दोघांची क्रिया अगोदर करायची वीस मायनसला वीस मायनस चारने वीसला भागूया चार एक चार चारा पंचे वीस आणि गुणुले सात आता बघा आता गुणाकाराची प्रोसेस वीसला वीस मायनस साता पाचा पस्तीस आता बघा या वीस मधनं पस्तीस काढायची आहे म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या काढायची आहे तर उत्तर मोठ्या संख्येचं चिन्ह येईल मायनस आणि पस्तीस मधून वीस गेले उत्तर पंधरा मायनस पंधरा समजलं मायनस पंधरा उत्तर कसं आलं ते व्हेरी गुड हा चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पहा थोडासा मी प्रश्न चेंज केला आता सुरुवातीसारखा प्रश्न ठेवलेला नाही प्रश्नामध्ये थोडीशी डिफिकल्टी वाढवली आहे स्टेप बाय स्टेप आपण गणितामध्ये डिफिकल्टी वाढवतो एकदाच नाही वाढवत कारण बेसिक नुसार आपण ऍडव्हान्स लेवलच्या गणिताकडे जात असतो प्रश्न बघा प्रश्न काय विचारलाय ब्रॅकेटमध्ये पंधरा गुणुले तीन ब्रॅकेट बंद भागिले नऊ अधिक पाच बरोबर किती व्हेरी गुड सगळ्यात अगोदर काय करायचं माहित आहे सर तुम्हाला प्रश्नामध्ये ब्रॅकेट दिला असेल ना तर अगोदर ब्रॅकेट सोडवायचा या दोघांचा गुणाकार करायचा पंधरा त्रिक पंचेचाळीस समोर भागिले नऊ आहे भागिले नऊ आणि अधिक पाचला अधिक पाच आता त्याच्यानंतर तुम्हाला करायची भागाकाराची प्रोसेस नऊने पंचेचाळीसला भागायचं नऊ एक नऊ नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे उत्तर पाच आणि अधिक पाचला अधिक पाच म्हणजे उत्तर किती फक्त टेन आलं होतं का दहा उत्तर सगळ्यांचं व्हेरी गुड हा व्हेरी गुड नेक्स्ट समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे अठरा गुणुले तीन ब्रॅकेट बंद भागिले सत्तावीस अधिक पंधरा बरोबर किती काय येईल उत्तर पटपट सांगायचंय उत्तर काय येणार व्हेरी गुड कसं सोडवायचं पहा सगळ्यात अगोदर ब्रॅकेट सोडवा अठरा गुणुला तीन म्हणजे किती अठरा त्रिक चोपन्न भागिले सत्तावीसला भागिले सत्तावीस आणि अधिक पंधराला अधिक पंधरा ठीक आहे आता भागाकाराची प्रोसेस अगोदर करायची सत्तावीसने चोपन्नला भागायचं भागाकाराची क्रिया
सत्तावीस एक सत्तावीस, सत्तावीस दोन्ही चौपन्न, या सगळ्या क्रियेचं उत्तर आलं दोन अधिक पंधरा, म्हणजे उत्तर फायनलाइज किती सतरा. व्हेरी गुड, सगळ्याला समजत आहे, सगळ्याला समजत आहे, व्हेरी गुड, काही हरकत नाही. स्टेप बाय स्टेप आपण थोडेसे अवघड अवघड लेवलचे गणित घेत असतो. चला समोरचा प्रश्न, सोळा गुणुले चार ब्रॅकेट बंद भागिले आठ अधिक तीन बरोबर किती, काय येणार आहे उत्तर? व्हेरी गुड, बघा काय करायचं, सगळ्यात अगोदर काय करायचं, गुणाकाराची क्रिया सोळा ने चारला गुणायचं, सोळ चौक चौसष्ट भागिले आठ अधिक तीन, ठीक आहे. आता आठ ने भागायचं आहे, आठ ने चौसष्टला भागा, आठ एका आठ, आठी आठी चौसष्ट, उत्तर आठ, आणि अधिक तीनला अधिक तीन, आता दोघांची बेरीज आठ आणि तीन बरोबर उत्तर अकरा. जमत आहे प्रत्येकाला? व्हेरी गुड. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट समोरचा प्रश्न एकोणवीस नंबरचा बघा, नऊ गुणुले तीन ब्रॅकेट बंद भागिले तीन गुणुले पाच बरोबर किती, काय येणार उत्तर? हा काय करणार इथे, कसं सोडवणार आपण? व्हेरी गुड, अगोदर ब्रॅकेट सोडायंगे, ब्रॅकेट नव त्रिक सत्तावीस भागिलेला भागिले तीन गुणुले पाच, ठीक आहे. आता अजून भागाकाराची प्रोसेस करायची आहे, कशी करणार? तीनने सत्तावीसला भागा, तीन नव सत्तावीस गुणुले पाच, म्हणजे नवा पाचा पंचेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर, ठीक आहे. व्हेरी गुड, जबरदस्त. चला समोरच्या प्रश्नाकडे मी जातोय. समोरचा प्रश्न बघा काय दिलाय, थोडासा वेगळा आहे. आता ब्रॅकेटमध्ये सात गुणुले तीन ब्रॅकेट बंद भागिले सात गुणुले सात बरोबर किती, काय येईल उत्तर? उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय येणार? व्हेरी गुड, बघा सगळ्यात अगोदर ब्रॅकेट सोडू आपण. तीन सात एकवीस भागाकाराचं चिन्ह, ठीक आहे, आणि सात गुणुले सात आहे, सातला सात गुणुले सात, ठीक आहे. बघा आता उत्तर काय येणार आपलं, ठीक आहे. पहा सगळ्यात अगोदर काय करायचंय, सात ने एकवीस ला भागायचंय, सात त्रिक एकवीस आणि समोर गुणुले सातला गुणुले सात, म्हणजे सात त्रिक एकवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे. मित्र हो, एक वाजता अन अकॅडमीवर आपला गणित बुद्धिमत्तेचा क्लास आहे, सगळ्यांनी हजर राहायचं, ठीक आहे. एक वाजता अन अकॅडमीच्या ॲपमध्ये प्री क्लास आहे गणित बुद्धिमत्तेचा, सगळ्यांनी हजर राहायचं. अन अकॅडमीवर डेली सहा क्लासेस मी मोफत घेतोय, सहा तास, त्यापैकी चार तास गणित आहे अन अकॅडमीवर, दोन तास बुद्धिमत्ता, दोन तास गणित. मग यायचं कसं अन अकॅडमीवर, तुम्हाला मी त्याची प्रोसेस सांगतोय, थोडक्यामध्ये लक्षात घ्या. अन अकॅडमीवर तुम्हाला कशा पद्धतीने यायचं आणि माझे लेक्चर बघायचे, सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं प्ले स्टोअरवर आणि प्ले स्टोअरला जाऊन अन अकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं, अन अकॅडमीचं लर्निंग ऍप, ओके. हे अन अकॅडमीचं लर्निंग ऍप एकदम मोफत आहे, डाउनलोड करायला फी नाही लागत. ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर ऍप्लिकेशन सुरू करताना तिथे एक अनलॉक कोड विचारतात ऍप्लिकेशन सुरू करायला, तर तिथे अनलॉक कोड वापरायचा आहे YJMPSC. YJMPSC हा अनलॉक कोड वापरला की तुम्हाला ऍप्लिकेशन सुरू होऊन जाते. ऍप्लिकेशन सुरू झालं की तुम्हाला माझ्या नावाची स्पेलिंग सर्च करायची आहे माझे लेक्चर बघण्यासाठी. काय स्पेलिंग सर्च करायची? कॅपिटल मध्ये फक्त वाय, नंतर यू, व्ही ए आर ए जे युवराज, आणि जाधवचा फक्त जे कॅपिटल, जे ए
डी एच ए आणि ओ. तर यामध्ये तुम्हाला काळजी अशी घेणं आहे की हा जो वाय आहे तो कॅपिटल पाहिजे, व्हीच्या नंतर ए पाहिजे, जाधवचा जे कॅपिटल आणि शेवटी ओ पाहिजे. जिथं जिथं मी अंडरलाईन केली ते नावाची स्पेलिंग बरोबर सर्च करायचं आणि अन अकॅडमीवर येऊन माझ्या प्रोफाईलला फॉलो करायचं, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं जे नोटिफिकेशन आहे ते अगदी वेळेवर मिळत जाईल. आता लगेच 12:30 वाय आर जे एज्युकेशनवर आपला क्लास आहे, लगेच 12:30 वाय आर जे एज्युकेशनवर आपला मराठीचा क्लास आहे, सगळ्यांनी त्या क्लासला या, ठीक आहे, वाय आर जे एज्युकेशनवर. अजून एक मित्रांनो, अन अकॅडमीवर आपली एक बॅच सुरू होती आहे, ठीक आहे, अन अकॅडमीवर आपली एक खूप मोठी अशी बॅच आपण सुरू करतोय. पहा बॅच, तुम्हाला बॅच बद्दल माहिती सांगतो. ही बॅच आहे जी स्पेशल तलाठी भरती संदर्भात आहे. ही बॅच सुरू होत आहे 31 ऑगस्ट पासून. यामध्ये 4 एज्युकेटर्स आहेत, विक्रम सर मॅथ रिजनिंग कव्हर करतील, कपिल सर जनरल नॉलेज, निलेश सर मराठी व्याकरण, उमेश सर इंग्रजी व्याकरण. या बॅचमध्ये इनरोल करण्यासाठी तुम्हाला वायजे एमपीएससी हा कोड वापरायचा आहे. वायजे एमपीएससी हा कोड वापरायचा आहे, 10% डिस्काउंट भेटेल, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपली जी दुसरी स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज पण आहे, ठीक आहे, तलाठी भरती स्पेशल टेस्ट सिरीज म्हणतो आपण त्याला. तर ही जी टेस्ट सिरीज आहे ती 29 ऑगस्टला आहे, सकाळी 10 ते 11 दरम्यान. बक्षिसं देखील आहेत, 1 ते 3 रँक आली तर 1 वर्षाचं 100% सबस्क्रिप्शन मोफत, दुसरी 4 ते 13 रँक आली तर 75% स्कॉलरशिप आणि 50% स्कॉलरशिप तुम्हाला 14 ते 20 मध्ये तुमची रँक आली तर, ठीक आहे. वाय आर जे एज्युकेशनवर सगळ्यांनी क्लास चला, तिथे भेटूया, टेक केअर. वाय आर जे एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर चला.